अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशा राऊत यांना अक्कलकोट शहरातील शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. अक्कलकोट नगर परिषदच्या माध्यमातून दिले जाणारे जन्म आणि मृत्यू दाखले देण्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून नगरपालिकेच्या वतीनं टाळाटाळ करण्यात येत आहे. यासाठी अक्कलकोटचे मुख्याधिकारी आशा राऊत यांची शिष्टमंडळानं भेट घेऊन तत्काळ अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये बाळंतपण झालेले बाळांचे जन्माचे दाखले नोंद नगरपालिकेमध्ये केले जाते आणि तसेच अक्कलकोट नगर परिषद हद्दीतील सर्व मृत्यू नोंद नगरपालिकेमध्येच केले जाते. परंतु सदर दाखल्यांसाठी अर्ज करूनही 2 ते 3 महिन्यांपासून हे दाखले दिले जात नाहीत. यासाठी अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील जन्ममृत्यू दाखल्यांसाठी परगावाहून लोक दररोज हेलपाटे मारत आहेत. तरी नगरपालिकेचे कर्मचारी हे उडवाउडीची उत्तरं देऊन कोणतीही दखल घेत नाही आहेत. सदर विषय मार्गी लावण्यात यावा याबाबत तत्काळ 2 दिवसात दाखले न दिल्यास अक्कलकोट नगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात मोठा जनआंदोलन उभारू असा इशारा RPIचे तालुकाध्यक्ष अविनाश मणिखांबे, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष अमर शिरसाट, त्याचबरोबर नगरसेवक सद्दाम शेरीकर यांनी दिला. यावेळेस राहुल रुही, शुभम मणिखांबे, अंबादास शिंगे, सुरेश गायकवाड, सागर शिरसाट, दिनेश रुही, नागेश मणिखांबे, त्याचबरोबर पुटराज मणिखांबे आदींसह महिलावर्ग याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होता. हा भाभी, तुम्ही काही केली आहे नगरपालिका अक्कलकोट मे? हा मूर्ती दाखला नोंद करेस आहे. किती दिन हुआ? 2 महिने 12-13 तारीख करेस. क्या बोलते? क्या बोलते उधर से उन्हों? अभी नहीं चाहिए, नहीं चाहिए अगर चुप वापस नहीं. हाँ, कितने दिन आ रहे तुम? 15 दिन हुआ, 3-4 चक्कर हुए. क्या बोलती उन्हों? क्या बाद में चाहो बोलती. अभी तक तुम ना मिला कि नहीं? फिर दाखला आज तो नहीं मिला. अभी आज भी नहीं मिला? नहीं मिला. क्या बोलती कारण? क्या वो बोलती इन्हीं नहीं है, नहीं है वो पहले का नहीं है कहते तो दूसरा आएगा क्या? ठीक. आज हमें नगर पालिके येथे आले असता जन्म मृत्यू दाखला चे फॉर्म मागले असता व इतर जन्म मृत्यू दाखल्यासाठी ते या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सकाळपासून लोकांची रांग लागलेली आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून जन्म मृत्यू दाखला देण्यासाठी नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उद्या या परवा या असं बोलून त्यांना रोज ये जा करण्यासाठी चक्र मारत आहेत. आणि यांना कारण विचारला असता हार्ड डिस्क खराब आहे, कॉम्प्युटर खराब आहे. या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आशा राऊत मॅडम यांना आमचं विनंती आहे, सदर विषय तुम्ही तात्काळ मार्गी लावा. अन्यथा या नगरपालिकेला आम्ही कुलूप टोकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि अक्कलकोट शहरातील व ग्रामीण भागातील जे ग्रामीण रुग्णालयामध्ये डिलिव्हरी होतात अशा लोकांना ग्रामीण भागातून त्यांनी जन्म दाखल्यासाठी इथं मागणी करण्यासाठी आले असता त्या ठिकाणी यांच्याकडे फॉर्म उपलब्ध नाहीत. फॉर्म भरून फॉर्म द्या म्हटलं की जोरास दुकानमधनं जाऊन आणा. आणि जन्म दाखला मागणी केली तर तुमचा जन्म दाखला तयार नाही, मृत्यू दाखला मागणी केली तर मृत्यू दाखला तयार नाही. कारण विचारलं तर कॉम्प्युटर बंद पडलेलं आहे, हार्ड डिस्क बंद पडलेलं आहे, ते गायकवाड साहेबांकडे जावा. असे उडवाउडवीचे उत्तर या ठिकाणी दिला जातो. नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिव मॅडमला आम्ही भेटायला आलो असतो, त्या ठिकाणी त्यांनी आज आणखी आले नाहीत. त्यांनी आल्यानंतर सदर विषय त्यांच्या कानावरती ठेवून आणि त्या टेबलला कोण आहे संबंधित जे जन्ममृत्यू दाखला देण्यासाठी कोणता अधिकारी आहे त्याच्यावरती निलंबनची कारवाई केलं पाहिजे असं आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करतो. अन्यथा त्यांच्यावरती कारवाई न केल्यास या अक्कलकोट नगरपालिकेच्या विरोधात आम्ही आंदोलन करू असं मी अक्कलकोट शहर व तालुका व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने व रासपच्या पहारच्या वतीने या ठिकाणी मी इशारा देतो. आज अक्कलकोट नगर परिषद येथे जन्म मृत्यू नोंदणीसाठी अनेक नागरिकांचे रांगा लागलेल्या आहेत. काही काही नागरिकांचे प्रकरण त्यांनी अर्ज देऊन सुद्धा त्यांना दाखला अद्याप भेटला नाही. असे खूप महिला माता भगिनी वयोवृद्ध जे लोक इथे येऊन बसलेले आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून असं कळण्यात आलं की 2-2 महिने अर्ज देऊन देखील आम्हाला अजून जन्म मृत्यू दाखला भेटला नाही. तर मला या नगरपालिकेला विचारायचं आहे की बाबा एखाद्याचा मृत्यू झाला, एखाद्याचा जन्म झाला तर नोंदणी करण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत येतो. त्याचा पगार त्या त्या विभागाला तुम्हाला ते काम करण्यासाठी त्याचा पगार तुम्ही घेत असता, मग आमचं काम करण्यासाठी का टाळाटाळ करता हे विचारायला आलं असता की त्या जे जन्म मृत्यू हे जे नोंदणी घेतात ते अधिकारीच या जागेवर नाही आहेत व त्यांनी म्हणतात की ते काम माझ्याकडे नाही आहे, ते काम त्यांच्याकडे आहे असे उडवाउडवीचे उत्तर देतात. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की लवकरात लवकर या जन्म मृत्यू नोंदणीचं
जागेच्या अधिकाऱ्याचं तात्काळ नोंद करून त्या अधिकाऱ्याला त्या जागी 24 तास टेबल लावून, जन्ममृत्यूसाठी एक स्वतंत्र टेबल लावून आणि त्या माणसाखाली एक शिपाई लावून, लोड खूप असल्या कारणाने एक शिपाई गरजेचंच आहे अशी मी सीओ मॅडमला विनंती करतो. व तात्काळ जे 2-2 महिन्यापासून जे इथं हेल्पाटे मारत आहेत नगरपालिकेत नागरिक, त्यांना जर त्वरित भेटले नाही, त्वरित जर त्यांना मृत्यू व जन्म दाखला भेटला नाही तर प्रहार संघटनेच्या वतीनं ताबडतोब घटनास्थळी आंदोलन करण्याचा इशारा मी व्हिडिओच्या माध्यमातून देतो. व या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिताना सांगतो की ज्या नागरिकांनी तुम्हाला इथल्या लोकप्रतिनिधींना त्यांच्यावर विश्वास ठेवून निवडून दिलाय ते का झोपा करतात का? या माध्यमातून मी तुम्हाला सवाल विचारतो. एवढे नगरपालिकेत येतात, नगराध्यक्ष रूम, उपनगराध्यक्ष रूम या रूम मध्ये जाऊन गप चर्चा करत बसतात, इथं गर्दी त्यांना दिसत नाही का? या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो, तात्काळ जर 2-2 महिन्यापासून 3-3 महिन्यापासून ज्यांचा मृत्यू दाखला जन्म दाखला पेंडिंग आहे तात्काळ जर नाही दिला आजच्या, तर आजच्या आज आंदोलनाची रूपरेषा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने आम्ही देतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.